आता दही वडे तयार करण्यासाठी कधीच कंटाळणार नाही. साध्या सोप्या पद्धतीने सॉफ्ट अगदी कमी तेलात पटकन तयार होणारे चवदार असे दही वडे बघणार आहोत. नमस्कार, मी आरती. आपल्या सर्वांचं अन्नपूर्णा रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत. तुम्ही अन्नपूर्णा रेसिपीला सबस्क्राईब केला नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. आपण एका बाउलमध्ये एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला स्वच्छ होईपर्यंत 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची आहे. डाळ धुवत असताना पहिलं पाणी काढल्यानंतर दुसरं पाणी 5 मिनिट तसंच राहू द्यायचं. 5 मिनिटानंतर चोळून धुतल्यास डाळ पटकन स्वच्छ होते आणि पाणीही कमी लागेल. डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे. ही डाळ भिजवून ठेवण्यासाठी आपण यामध्ये 1 कप डाळीला 2 कप पाणी घालून भिजवत ठेवायची आहे, साधारणतः 5 ते 6 तासासाठी. आपली उडदाची डाळ 5 तास भिजलेली आहे. बघा, डाळ अशी बोटांनी पटकन तुटते आहे म्हणजे आपली डाळ चांगली भिजलेली आहे. आता या डाळीतलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. हे पाणी डाळ बारीक करताना थोडंसं लागेल. उरलेलं पाणी फेकून न देता झाडांना देता येईल. झाडांना त्याचं खूप छान उत्तम खत होतं. आता ही डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. सुरुवातीला ही डाळ बारीक करताना पाण्याचा वापर न करता बारीक करून घ्यायची आहे. नंतर थोडे पाणी घालून ही डाळ बारीक करून घ्यायची. पाणी खूप घालायचे नाही, अशी घट्ट डाळ आपल्याला घ्यायची आहे. डाळीत पाणी जास्त झालं तर वडे चांगले होणार नाही. अशा मोकळ्या भांड्यात ही डाळ आपण काढून घेऊ म्हणजे फेटायला आपल्याला सोपे जाईल. यामध्ये चवीपुरते मीठ, मीठ थोडे कमीच घालायचे कारण पाण्यामध्ये आणि दह्यामध्ये पण आपण मीठ घालणार आहोत. 4 ते 5 मिरे खलबत्त्यात कुटून घालायचे, याची खूप छान टेस्ट येते. जिरे पावडर, आलं मिरची पेस्ट किंवा बारीक चिरलेल्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घालायच्या आहेत. आता हे सगळे मिश्रण एकजीव करून घेऊ. 5 ते 10 मिनिट ह्याला असे एकाच डायरेक्शननी फेटायचे आहे. नेहमी लक्षात ठेवा, फेटत असताना एकाच डायरेक्शननी फेटायचं. सॉफ्ट दहीवडे होण्यासाठी डाळीला हलकी होईपर्यंत फेटायची आहे. आपण ज्या सगळ्या वस्तू यामध्ये घातलेल्या आहेत त्याची सगळी चव या पिठामध्ये उतरणार आहे. आपली डाळ चांगली फिटल्या गेली हे ओळखण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेऊन असा एक गोळा आपण पाण्यामध्ये सोडू. बघा, हा गोळा वरतीच तरंगतो आहे म्हणजे आपली डाळ व्यवस्थित फिटल्या गेलेली आहे. बघा, कुठलाही सोडा न वापरता आपलं पीठ छान मऊ झालेलं आहे. गॅसवर अप्पेपात्र तापत ठेवले आहे. यामध्ये आपण तेल घालून घेऊ. सुरुवातीला तेल व्यवस्थित घालून नंतरचा फेर करताना आपल्याला जास्त तेलाची आवश्यकता राहणार नाही. एका बाउलमध्ये पाणी घेऊन पहिले आपला हात पाण्याने ओला करून घेऊ. नंतर पीठ घेऊन अप्पेपात्राच्या वाटीमध्ये घालून घ्यायची आहे. पीठ घालत असताना अप्पेपात्राची मधली वाटी जास्त गरम असते म्हणून त्या वाटीमध्ये शेवट पीठ घालायचे. हे करत असताना प्रत्येक वेळेस पहिले पाण्यामध्ये हात घालायचा, नंतर पीठ घ्यायचे. गॅस एकदम मंद आचेवर ठेवूनच करायचे आहे. 2 मिनिटाकरता त्यावर झाकण ठेवू. हे होईपर्यंत आपण एका बाउलमध्ये साधारण कोमट पाणी घेतलेले आहे. यामध्ये थोडं मीठ आणि हिंग घालून घेऊ. 2 मिनिटानंतर अप्पेपात्राचं झाकण उघडून बघू. वड्यांचा वरचा भाग कोरडा झाल्यानंतर सगळे वडे पलटवून घेऊ. वडे लवकर निघत नसेल तरच वरून तेल सोडायचे. परत 2 ते 3 मिनिटाकरता यावर झाकण ठेवून देऊ. बघा, आपले वडे छान खमंग शिजलेले आहेत. आता हे वडे आपण मीठ आणि हिंग घातलेल्या पाण्यात घालून घेऊ. हे वडे साधारणतः 20 ते 30 मिनिट या पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत. तुम्हाला वड्यामध्ये काजू किसमिस आवडत असेल तर असे मध्यभागी काजू किसमिस ठेवून त्यावर डाळीने असे बंद करून गोल गोळा करून घ्यायचे आहे त्याचं. असंच आपण दुसरा फेर पण तयार करून घेऊ. वडे पाण्यात बुडवल्याने वड्यातलं बरंच तेल पाण्यात निघून जातं. त्यामुळे जे लोक वजन कमी करण्यासाठी तळलेले पदार्थ खात नाहीत त्यांना हे वडे
दही वडे खाता येतील. 20 मिनिट झालेले आहेत, बघा आपले वडे छान मऊ झालेले आहेत. वड्यातलं पाणी काढण्यासाठी पहिले वड्याला हातावर घेऊन हळू असे दाबून पाणी काढून घेऊ. असे सगळे वडे आपण पाण्यातून काढून घेऊ. दही वड्याचं दही असे गाळणीतून गाळून घेतले की छान सॉफ्ट दही तयार होते. दह्याचा आंबटपणा बघूनच तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर घालायची आहे. थोडंसं मीठ, अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालून फेटून घेऊ. आता यावर आपण दही घालून घेणार आहोत. आपल्याला आवडेल इतकं दही घालायचं आहे. नंतर तिखट चाट मसाला, धने जिरे पावडर आपल्या आवडीनुसार घालायची आहे. खजूर चिंच चटणी, कोथिंबीर पुदिना मिरची घालून केलेली हिरवी चटणी. तुम्हाला शेव आवडत असेल तर यावर शेव घालू शकता. हे सगळे घातल्यानंतर तुम्ही बघू शकता दहीवडे जसे दिसत आहेत तसेच चवीलाही सॉफ्ट आणि चवदार झालेले आहेत. कोणाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही हे वडे न तळता केलेले आहेत. अगदी कमी तेलात कमी वेळात होणारे हे दहीवडे तुम्ही करून बघा, तुमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतील. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ तुमच्या नवीन लग्न झालेल्या मुलींना किंवा मैत्रिणींना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब आधी करून घ्या. सोबत बेल आयकॉनची बटन दाबा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.